नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल माहिती इन मराठीमध्ये। मित्रांनो, कोरोना विषाणूनंतर वर्क फ्रॉम होम च्या जॉब अपॉर्च्युनिटीज फार जास्त अवेलेबल झालेल्या आहेत। अनेक कंपन्या आहेत मित्रांनो सध्या ज्या फुल टाइम तुम्हाला वर्क फ्रॉम होमच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देत आहेत, ज्यामध्ये तुम्ही घरी बसून फुल टाइम त्या कंपनीसाठी जॉब करू शकता, चांगली सॅलरी मिळवू शकता। आज आपण अशाच एका MNC मल्टीनॅशनल कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे अमेझॉन, ज्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे जॉब अवेलेबल आहेत आणि ज्यासाठी अप्लाय करू शकता, वर्क फ्रॉम होमच्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या कशाप्रकारे तुम्ही मिळवू शकता याबाबत माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल निवडून साल चॅनलला सबस्क्राईब कराल, अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत हे मराठीमधून मिळत राहतील। सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला सांगण्याची गरज आहे की वर्क फ्रॉम होम साठी जर तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधत असाल तर आजचा काळ किंवा हा काळ खूप चांगला आहे। यामध्ये अनेक कंपन्यांनी तुम्हाला फुल टाइम जॉबच्या अपॉर्च्युनिटी त्या वर्क फ्रॉम होमसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तुम्ही जर जे जॉब पोर्टल असतात किंवा जॉब जे अवेलेबल करून देणारे वेबसाईट्स असतात त्यामध्ये सर्च केलं तर तुम्हाला अनेक अशा वेबसाईट्स मिळून जातील किंवा कंपन्या मिळून जातील ज्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करून कायमस्वरूपी घरातून काम करू शकता। आज आपण ज्या कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे अर्थात अमेझॉन। तुम्हाला या कंपनीबाबत अधिक माहिती हवी ऑलरेडी असेलच। यामध्ये कशाप्रकारे तुम्ही जॉब मिळवू शकता आणि कोणकोणत्या जॉबसाठी अप्लाय करू शकता जे वर्क फ्रॉम होम आहेत ते आपण बघूया। सर्वात अगोदर तुम्ही गुगलवर जाऊन वर्क फ्रॉम अमेझॉन, वर्क फ्रॉम होम किंवा WHF जॉब्स हे सर्च करू शकता, किंवा ही जी लिंक आहे जॉब सर्च मी डिरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ती तुम्ही चेक करू शकता। जो पहिला ऑप्शन आहे वर्क फ्रॉम होम अमेझॉन जॉब्स, त्यावर तुम्ही क्लिक करायचा आहे। एक नवीन विंडो मित्रांनो या ठिकाणी ओपन होईल, तुम्हाला त्या ठिकाणी बघावी मिळेल। यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। यामध्ये वर्क फ्रॉम होम आणि इंडियामध्ये ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या सर्व ओपन या ठिकाणी मी केलेल्या आहेत। यामध्ये तुम्ही कॅटेगरी बघू शकता, फुल टाइम संपूर्ण जॉब ऑपॉर्च्युनिटी जवळपास अवेलेबल आहेत, 238 जागा अवेलेबल आहेत। यामध्ये जॉब कॅटेगरीमध्ये जर बघितला तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सेल्स, सोल्युशन आर्किटेक्चर, सिस्टीम क्वालिटी, त्यानंतर ऑपरेशन IT, मार्केटिंग, बिझनेस इंटेलिजन्स यासह विविध कॅटेगरीमधले तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जॉब्स अवेलेबल आहेत। इवन जे एडिटोरियल रायटिंग, कंटेंट मॅनेजमेंटचे असतील किंवा ह्युमन रिसोर्सच्या सुद्धा संधी अवेलेबल आहेत। अगेन कंट्री इंडिया सिलेक्ट केलेलं आहे, तुम्ही स्टेट किंवा प्रोव्हिन्सनुसार सुद्धा या ठिकाणी फिल्टर लावू शकता। या व्यतिरिक्त त्यांनी सिटीचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे मित्रांनो, सिटीनुसार सुद्धा तुम्ही फिल्टर आउट करू शकता आणि त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। प्लस टीम वाईज किंवा कॅटेगरी वाईज सुद्धा त्यांनी या ठिकाणी फिल्टर अवेलेबल करून दिलेले आहेत। तुम्ही कोणता एक फिल्टर या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला ज्या ठिकाणी अवेलेबल जे जॉब आहेत त्यासाठी अप्लाय करायचं असेल ते सिलेक्ट करू शकता। तर या ठिकाणी जर आपण चेक केलं मित्रांनो जॉब सर्चसाठी, मी या ठिकाणी जर फिल्टर लावला आणि त्या फिल्टरमध्ये मी बेंगलोर हे लोकेशन जर सिलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे अर्थात वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तुम्ही कोणताही फिल्टर किंवा कोणतेही लोकेशन सिलेक्ट करू शकता। आणि या ठिकाणी जर मी फॉर एक्झाम्पल कंटेंट असोसिएट या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तुम्ही या पदावर क्लिक करू शकता। या पदाची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल की तुम्हाला डिस्क्रिप्शन या पदासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्यानंतर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि प्रिफरन्स जे असणार प्रिफर्ड क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे, अर्थात जरी बेसिक क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे सांगितलं त्यांनी, डिझाईन आर्ट फॅशनमध्ये 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, या व्यतिरिक्त सुद्धा कम्युनिकेशन स्किल वगैरे याबाबतची माहिती त्यांनी मागवलेली आहे, जे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तर हे एक पद मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगत आहे मित्रांनो, अशी भरपूर पदे आहेत ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक पदाची त्यांनी डिस्क्रिप्शन डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्या पदासाठी ही सर्व जागा आहेत त्या ओपन आहेत, अजूनही फिलअप झालेल्या नाहीत, त्यामुळे तुम्ही सुद्धा यासाठी प्रयत्न करू शकता। अप्लाय करण्यासाठी मित्रांनो ज्या पदासाठी तुम्ही क्वालिफाय होत असाल त्या पदाच्या समोर तुम्हाला अप्लाय नावाचं बटन दिसेल, त्यावर सिम्पली तुम्हाला अप्लाय नावावर क्लिक करायचं आहे। ती नवीन विंडो तुम्हाला एक ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही मित्रांनो एकतर लॉग इन विथ अमेझॉन किंवा तुमचा ईमेल आय डी टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म अवेलेबल होईल, तो फिलअप करून यासाठी तुम्ही मित्रांनो या जॉबसाठी अप्लाय करू शकता। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनचा प्रॉब्ली ईमेल मिळेल, तोही तुम्ही चेक करू शकता। आणि जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुमचा इंटरव्ह्यू होईल, अर्थात जी प्रोसेस आहे पुढची पार पाडली जाईल आणि मे बी तुम्हाला वर्क फ्रॉम होमची एक चांगली संधी या ठिकाणी मिळू शकते। असे भरपूर जॉब्स मित्रांनो अवेलेबल आहेत सध्या मार्केटमध्ये, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। याच्या सर्व लिंक्स मित्रांनो या अमेझॉन वेबसाईटच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, जेणेकरून हे सर्व जॉब्स तुम्ही चेक करू शकता। जर तुम्ही मार्केटिंग मध्ये असाल, सेल्स मध्ये असाल किंवा IT मध्ये असाल, प्रत्येक डिपार्टमेंटसाठी काही जॉब अवेलेबल आहेत, तुम्ही लोकेशन वाईज सुद्धा चेक करू शकता आणि त्या ठिकाणी त्यासाठी अप्लाय करू शकता। सर्व जॉब्स हे वर्क फ्रॉम होमच्या अंडर येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज नाही, घरी बसून तुम्ही हा फुल टाइम जॉब अमेझॉन सारख्या कंपनीमध्ये करू शकता। सांगितल्याप्रमाणे याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत। मी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो एकतर तुम्ही अमेझॉनचा अकाउंट असेल तर त्यानुसार लॉग
लॉग इन करू शकता किंवा सिंपली तुम्ही ईमेल आय डी टाकून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड पर्सनल डिटेलबाबत माहिती विचारली जाईल, जी फिलअप करून तुमचा रेझ्युमे अपलोड करून त्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल होता या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी. अगेन सांगितल्याप्रमाणे शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला नक्की त्यांच्यामार्फत कॉन्टॅक्ट केला जाईल आणि चांगली संधी तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब करण्याची मिळून जाईल. याबाबत काही डाऊट असतील तर कमेंट करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या चॅनलमार्फत मिळत राहतील. धन्यवाद.